कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये वाई हत्याकांडाचा आरोपी डॉक्टर संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल आढळून आलं. पिस्तुलाचा व्हिडिओ पोळनं व्हायरल केला. नेमकी काय आहे घटना पाहूयात या रिपोर्टमधून. मध्यवर्ती कारागृहात वाई हत्याकांडाचा आरोपी डॉक्टर संतोष पोळ याच्याकडे पिस्तूल आढळून आली. पिस्तुलाचा व्हिडिओ पोळनं व्हायरल केलाय, त्यामुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी सुरू आहे. दरम्यान हा पोळ विकृत असून त्याने सापळाच्या आकारातून पिस्तूल बनवून व्हिडिओ व्हायरल केलाय. मात्र त्याच्याकडे मोबाईल कोणी दिला याचा तपास सध्या कारागृह प्रशासन करतंय. आता फक्त त्याच्याजवळ हा स्मार्टफोन कुठून आला हा खूप मोठा डोकेदुखीचा आणि मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कारागृहामध्ये आमचे कर्मचारी अधिकारी येतात, रेशनचे ट्रक येतात, सामानाचे ट्रक येतात, विविध वर्कशीट चालतात त्याचे ट्रक येतात, त्यामुळे त्याची पण चौकशी आहे. पुण्याचं दक्षता पथक पण दाखल झालेलं आहे आज सकाळपासून, ते लोक पण चौकशी करत आहेत, मी पण चौकशी करते आहे. पण याच्यामध्ये जर आमचा स्टाफ कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कडक मधली कडक कारवाई आम्ही करणार आहोत. त्याच्याकरता आम्ही डिटरमाइंड आहोत. वी आर नॉट गोइंग टू स्पेअर एनी ऑफ द वन ज्यांनी प्रशासनात राहून खाकी वर्दी घालून किंवा आमचा कोणी इतर कर्मचारी असतो त्यांनी जर ही गद्दारी केलेली असेल तर त्याला अक्षरशः म्हणजे जी सर्वोच्च शिक्षा आहे मनासेप्रमाणे ती देण्यात येईल. 3 वर्षापूर्वी गांजा पार्टीने राज्यात चर्चेला आलेल्या काळंबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे हे यातून दिसून येतं. वाई हत्याकांडातील आरोपी असलेल्या डॉक्टर संतोष पोळने हॉस्पिटल बराक मध्ये असताना मोबाईलवर तब्बल 6 व्हिडिओ बनवलेत. यातील एका व्हिडिओ मध्ये तो पिस्तूल घेऊन वावरताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पिस्तूल आणि मोबाईल कसे मिळाले याची माहिती देतोय. वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे साहेब यांनी दिनांक 24 जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तब्बल 7 वेळा माझ्याशी संपर्क साधत मला उपलब्ध करून दिलेला आहे. शूटिंग करीत असलेल्या मोबाईलबरोबरच सदर चंद्रकांत आवळे यांनी मला 2 मोबाईल हँडसेट व 1 रिव्हॉल्व्हरसुद्धा उपलब्ध करून दिले होते. शूटिंगमध्ये मी 1 मोबाईल व 1 रिव्हॉल्व्हरसुद्धा आपणास दाखवलेले आहे. सदर रिव्हॉल्व्हर व मोबाईल ज्या कागदामध्ये पॅक केलेले आहेत ते कागद फाडल्यास सदर रिव्हॉल्व्हर मोबाईल यांनी केलेला प्रवास व त्याबाबतचा सगळा पुरावा नष्ट होणार आहे. त्यामुळे सदर रिव्हॉल्व्हर व मोबाईल मी मेहरबान न्यायालयीन कमिटी अथवा पंचांसमक्षच काढून देणार आहे. मी दिनांक 30 सप्टेंबर 2016 पासून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे न्यायाधीन बंदी म्हणून आहे. ज्या वाई हत्याकांड घडल्यात 6 खुनांच्या आरोपांखाली मला एकमेव आरोपी दाखवण्यात आलेले आहे. डॉक्टर पोळ याचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेल प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणलेत. कारागृह उपनिरीक्षक स्वाती साठे यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत, तर कारागृह प्रशासनाने डॉक्टर पोळला विकृत ठरवत त्याच्याकडे व्हिडिओ दिसणारी पिस्तूल बनावट असल्याचा दावा केलाय. मात्र जेलमध्ये मोबाईल आलाच कसा याचा शोध सध्या सुरू आहे. आता त्यांनी त्या मोबाईलमध्ये स्वतःहून शूटिंग केलेले, रात्रीच्या वेळेस केलेले मोबाईल कुठल्या तरी गुप्तांगातनं त्यांनी आणून ते शूट केलेलं आहे. आणि त्यात ते शूटमध्ये जे त्यांनी ते रिव्हॉल्व्हर दाखवला ते रिव्हॉल्व्हर खरं नाही आहे. रिव्हॉल्व्हर आत येऊ शकत नाही. इथं कार्यक्रम चालतात, साबणाचे वगैरे मूर्ती पण आपण बनवतो, त्या साबणाच्या ह्याच्या मूर्तीचा त्यांनी रिव्हॉल्व्हर बनवलेला आहे आणि तो आपला दाखवतो आहे नुसता स्टंट करून. कारण इथं मोबाईल रिव्हॉल्व्हर आणण्याचा उद्देशच काय नव्हता त्याचा. आणि तो जे त्यांनी जे वक्तव्य केले की बाबा ते त्याची मापीची साक्षीदार तिने तिला रिव्हॉल्व्हर त्या सुभेदारला दिला, सुभेदारने आवळेंना दिला, आवळेंनी माझ्याकडे दिला, तर ती महिला आरोपी सातारा जेलला आहे. सातारा जेलला तिच्याकडे कसा रिव्हॉल्व्हर असू शकतो आणि ती तिचा रिव्हॉल्व्हर आहे आणि ती मला आणून दिला, हे सर्व खोटं आहे. त्यांनी प्रशासनाला बदनाम करण्यासाठी हा एक कांगावा आणि स्वतःची प्रकाश ज्योतात येण्यासाठी, कारण तो गेल्या 2.5 वर्षापासून केसला जेलमध्ये असल्यापासून पूर्ण तो कोपऱ्यात होता आणि त्याचा कुठल्याही प्रकारची दाद आम्ही त्याला देत नव्हतो. या सगळ्या प्रकारानंतर जेलच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आरोपी आणि जेल पोलिसांची मिलीभगत असल्यामुळेच असे प्रकार घडतात हे कोणीही नाकारू शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, ज्ञानेश्वर साळोखे,
जय महाराष्ट्र।